नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये। आज आपण आलेलो आहोत गोरखगडला आणि आता आपण पोहोचलोय गोरखगड प्रवेशद्वाराजवळ। बाईकने आलात तर या ठिकाणी पार्किंग साठी आहे जागा, फोर व्हीलर साठी सुद्धा आहे या ठिकाणी जागा पार्किंग साठी। मंदिर काहीतरी पूजा चालू आहे। पुण्यावरून जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही कर्जत मार्गे मुरबाड वरून हा फाटा फुटलाय गोरखगडला, आणि मुंबईवरून जर येत असाल तर कल्याण मुरबाड मार्गे तुम्ही या ठिकाणी येऊ शकता। आज आपल्याला जॉईन करतो चालू घोड्या ट्रेक। तर आपण आता ट्रेकला सुरुवात केली आहे। सकाळी जवळपास 5:30 वाजता आपण घर सोडलं। जवळपास 92 to 94 किलोमीटर बाईकवरती राईड करत आलो आपण। जवळपास 9:45 वाजले आपल्याला खाली पोचायला। आता बघू वरती किती वेळ लागतो, जवळपास 1.5 तास लागेल। इथेपर्यंत कसं पोचलो त्याची एक झलक। गोरक्षनाथाच्या मंदिरापासून ही वाट सरळ सरळ आहे, बऱ्यापैकी खुली वाट आहे, त्यामुळे रस्ता चुकण्याचा कुठे विषयच येत नाही आहे। दिशाफलक नाही आहेत पण काही गरज नाही आहे, सरळ सरळ रस्ता आहे। थोडंसं वरती आल्यानंतर या ठिकाणी एक छोटासा सपाट प्रदेश आहे आणि या ठिकाणी आपण येतो सह्याद्रीची वेगवेगळी रूपं बघायसाठी। आम्ही बघू शकतो विस्तृत सह्याद्रीचे कडे। मागे बघू शकता या वाटेने आपण वरती आलो। या ठिकाणी डेरमाता मंदिर आहे आणि या डाव्या हाताला गडाचा जो एंट्रन्स आहे किंवा गडाचा जाणारा रोड आहे आणि या ठिकाणी खाली खोपवली गाव आहे। काय मागे बघू शकता इथे पण एक अवशेष आहेत मंदिराचे, या ठिकाणी सुद्धा मोजायचे अवशेष। मंदिरापासून वरती आल्यानंतर थोडेसे पायऱ्यांचे अवशेष दिसतात। हा वरती गडाकडे गेला रस्ता आणि माझ्या मागे आहे म्हणजे इथे समोर गुफा आहे, आपण गुफेजवळ जाऊ। इथे मागे कातळ पायऱ्या चढून आल्यानंतर या ठिकाणी पुढे आल्यावरती इथून एक छोटीशी वाढ गेली पाण्यात टाकायचं होतं। शक्यतो इकडे यायचं टाळा कारण की वाट खूप निसरडी आहे आणि छोटी आहे। हे पाणी या ठिकाणी
पण हे पिणे योग्य नाहीये. वर आल्यानंतर या ठिकाणी ही गुफा आहे आणि या ठिकाणावरून अशा कातळ पाण्यावरती गेलेत. आपण पहिलं पुढे जाऊन येऊया. समोर मच्छिंद्रगडाचा सुळका दिसतोय. उजव्या हाताला पुढे आल्यानंतर हा मच्छिंद्रगडाच्या सुळक्याच्या दिशेने या ठिकाणी पाण्याचा टाका आहे. हे पाणी पिण्यासारखं नाही. वरती टेनलमध्ये बाजूला टाकी छोटीशी, तिथं पाणी पिण्याचं. आपण वरती जाऊ. खाली 90 डिग्रीचा पूर्ण पॅच आहे. नवीन ट्रेकर असेल तर थोडंसं सांभाळून ते पायऱ्यांपासून उजव्या हाताला पाण्याची टाकी होती, डाव्या साईडला आलं. या ठिकाणी असे गुफेमध्ये हे शिल्प कोरलेलं आहे आणि या ठिकाणी पुढे एक पाण्याची टाकी होती. त्या 90° पायऱ्यात चढून आल्यानंतर या ठिकाणी एक पाण्याचा टाका आहे. समोर ती लेणी आहे आणि अजून आपल्याला वरती टॉपला जायचं आहे. तो सुद्धा पॅच खूप थोडासा रिस्की आहे, पण आपण करूया. लेणीमध्ये किंवा ही गुफा आहे, या गुफामध्ये रात्री राहायची सुरुवात होऊ शकते. कमीत कमी 15-20 जण या ठिकाणी झोपू शकतात. मागून लेणीपासून पुढे आलं ना की या ठिकाणी ही पाण्याची टाकी आहे, या लेणीला लागूनच आहे. हे पाणी पिण्यासारखं आहे, हे पाणी पिऊ शकतो आपण. पुढं पुढे आल्यानंतर उजव्या हाताला मच्छिंद्रगड आहे समोर आणि या ठिकाणी लागून या 3 पाण्याच्या टाक्या आहेत. या ठिकाणी थोडं पुढे आल्यानंतर पुढे गेल्यावरती पाण्याच्या टाक्या आहेत. आपण जस्ट बघितलं ही पायरी आहे. पायरी पण आत्ता मला वाटतं 2 वर्ष झाले लावले. हा वरचा 90 डिग्रीचा पॅच आहे.
वगैरह ये कातळ पाय आहेत आणि हेना वरती चढण्यासाठी पकडायला हँडल दिले जिथे खोच केलेली आहे. या ठिकाणी एक गुफा आहे छोटीशी आणि समोर थोड्या कातळ पाय. तर त्या शेवटी आपण पोचलोय गडमाथ्यावरती. वरती गडमाथा खूप छोटा आहे आणि तिथे माझ्या मागे बघितलं हे मंदिर आहे. दर्शन घेऊया आपण आता. या गडाबद्दल सांगायचं झालं तर फारसा कुठे इथेच उल्लेख आढळत नाही या गडाचा. गोरक्षनाथ होते त्यांच्या साधनेचा गड म्हणून या गडाला या ठिकाणी साधना करायच्या गडाला नाव गोरखगड असं पडलं. समोर मच्छिंद्रगड आहे. नाणेघाट ते जुन्नर ज्याला व्यापारी यायचे प्रवास करायचे तर या ठिकाणी पाणी मुबलक प्रमाणात असल्यामुळे राहण्याची सोय असल्यामुळे या ठिकाणी ते लोक थोडं स्टे करायचे आणि पुढच्या प्रवासाला लागायचे. आता वेळ झाले तुमचा आणि या गडाचा निरोप घ्यायची. लवकरच भेटू अजून एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय.